नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3री ते 10वीच्या मराठी इंग्रजी गणित व इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 4थी बालभारती मराठी या विषयातील पाठ क्रमांक 8 गुणग्राहक राजा या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्याय सोडवूया। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर आहे, मुले सूर पारंब्याचा खेळ खेळत होती। महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर आहे, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली। गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर आहे, गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले। प्रश्न क्रमांक 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। थोड्या वेळाने महाराज भानावर आले। पोर घोडागाडीतून घरी परतली। बघू तुझं हस्ताक्षर। प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले? पोर चपळ आहेत, विद्याधिकाऱ्या सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले असे शिक्षणाधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले। काय नाव बाळांनो तुमचं? असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले। पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या, उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे असे सयाजीराव शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणाले। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। मुलांनी राणी साहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर आहे, राणी साहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली काळू व गजाननने सूर पारंब्याचा खेळ सुरू केला। काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला। गजानन तो सूर आणायला धावला, तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला। काळू व गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली। शेवटी गजाननने काळूला पकडले। नंतर गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला। काळूने सूर आणला व त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला। गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला। काळू जवळ येतास त्याने जमिनीवर उडी मारली व पुन्हा खोडावर चढला। काळूला गजाननला बाद करता आले नाही। अशा प्रकारे मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबीचा खेळ दाखवला। गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली? उत्तर आहे, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता, त्यात त्याने अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली। त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली। सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली। पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून त्याचा गौरव करण्यात आला। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यामधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा। काळूने सूर दूर फेकला। येथे सूर याचा अर्थ दीड हात लांबीची काठी। आज गाण्यामध्ये खानसाहेबांचा सूर भन्नाट लागला होता। येथे सूर म्हणजे आवाज किंवा स्वर। 1 2 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला। येथे सूर याचा अर्थ उडी मारणे। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यामधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा। कुणांसमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। येथे हार म्हणजे पराभव, हार म्हणजे फुलांची माळ। सरपंच झाल्यापासून सरोजाला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला। तिचा
नवरा देखील आता ताट मान करून फिरतो। मान म्हणजे आदर, मान म्हणजे स्वाभिमान, गर्व। हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला। तीर म्हणजे बाण, तीर म्हणजे काठ किंवा किनारा। खळखळ वाहणारा पाटाचं पाणी पाहून देवजी परतला। घरी आला की लगेच पाटावर बसला। येथे पाट म्हणजे दांड, कालवा, पाट म्हणजे बैठक। असे आणखी शब्द शोधून वाक्य बनवा। उदाहरणार्थ, आईच्या शालूला जरीचा काठ आहे। संध्याकाळी नदीचा काठ गजबजलेला असतो। येथे काठ म्हणजे पदर, काठ म्हणजे किनारा। पोलिसांनी चोराला दंड केला। व्यायामामुळे राजूचे दंड मजबूत झाले। दंड म्हणजे शिक्षा, दंड म्हणजे हाताचा वरचा क्षण। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गुणग्राहक राजा या पाठावरील स्वाध्याय सोडलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।